36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील बालानगर येथे मार्गशीर्ष शुक्ल 1 पासून प्रारंभ झाली अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा मार्गशीर्ष शुक्ल 8 पर्यंत मोठ्या संख्येने बालानगर परिसरातील महिला भाविक पुरुष दररोज सकाळी भागवत कथा आणि पहाटे काकडा आरती संध्याकाळी हरिपाठ हरिकीर्तनासाठी भाविक हे हजारोंच्या संख्येने हजर राहत आहेत. या कथेमध्ये लहान बालक देवदेवतांचे मुनी साधू राक्षस यांचे जिवंत देखावे. भागवत कथेमध्ये नृसिंह कृष्ण सुदाम ज्ञानेश्वर मुक्ताबाई सोपान निवृत्तीस यांची सजावट करून दर्शन दाखवले. मंगळवारी संध्याकाळी भागवत ग्रंथाची भव्य दिव्य रथामध्ये ढोलताशा टाळमृदुंग राधाकृष्ण गोपाल कृष्ण ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने आणि गजराने बालानगर ही नगरी दुमदुमली आहे. संपूर्ण गाव भक्तिमय भव्य झालेले दिसून आले. बालानगर नगरी ढोलताशाच्या टाळमृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेली. भागवत ग्रंथाची सांगता मिरवणुकीने पार पडली. तसेच बुधवारी सकाळी अखंड हरिनाम सप्ताह काल्याचे कीर्तन भागवताचार्य हरिभक्त परायण विश्वनाथ रिठे महाराज मंजर महाराज यांच्या मधुर वाणीने दुपारी सांगता झाली. तसेच परिसरातील वडाळा बाबा कासारपाडली वरुडी पाचलगाव खेरडा तांडा अंबिकानगर डोनगाव तांबे पारुंडी कापूसवाडी गेवराई पोरगाव तुपेवाडी यासिनपूर दरेगाव खानगाव इनायतपूर आदी गावातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद.